श्री स्वामी समर्थ ही श्रीपाद श्रीवल्लभांनी शूद्रोपकास कशी शिक्षा दिले व त्याचे भोग संपवले याची ही कथा आहे। बंगारप्पा नावाचा योगविद्या आणि मंत्रतंत्र जाणणारा एक शूद्र उपासक होता। त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती। भूत पिशाचांच्या सानिध्यात राहिल्याने त्याच्या मुखावर भूतप्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे। एकदा बंगारप्पा पिठिकापुरम क्षेत्री गेला असताना तेथील दुष्ट लोकांनी श्री बापन्नाचार्युलूंना मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले। त्याने एका ओढ्याजवळ जाऊन खूप पाणी पिले। बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते। त्यापैकी एक होती, ज्या व्यक्तीचा अंत करायचा असेल तिचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे। बंगारप्पाने श्री बापनचालुनियाचे यांचे ध्यान करून खूप पाणी पिले, ते त्यांच्या पोटात जात होते। परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादींनी आजोबांच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात असे। बंगारप्पा पाणी पिऊन थकून गेला, परंतु त्यांना काहीच अनिष्ट परिणाम बाणचार्युलांच्या वर न होताना दिसले। ते पूर्वीसारखेच स्वस्थ राहिले। त्या शूद्र उपासकास एक सर्पमंत्र येत होता। त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करत। त्याने बापरचालुनियाचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला। अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी असलेल्या वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले। ते बापरनाचालुनियांच्या काहीच करू शकले नाही। दोन मुहूर्तांचा काळ झाल्यानंतर ते जेथून आले होते तेथे निघून गेले। अशा प्रकारे बंगारप्पांचा दुसरा प्रयत्न फसला। त्यांच्या अंकित असलेले भूतप्रेत बापन्नाचालुनियांच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नसत। इतके झाले तरी त्या दुष्टाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही। त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणिकेची बाहुली करून त्यास 32 जागी 32 सुया टोचल्या। या मरण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्यात विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूंचा अंत व्हावा असा दुष्ट भेद बंगारप्पाने केला होता। परंतु हा भेद सुद्धा फसला। एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले। त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या। बापरचालुनियाच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्यांच्याकडे येऊन त्यास चावू लागले। श्रीपाद प्रभूंच्या पीठाच्या बाहुलीच्या ज्या ज्या ठिकाणी सुया टिचल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या। त्या नरक यातनांपासून सुटका मिळवण्यासाठी बंगारप्पा श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला। त्यावेळी त्यांच्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले। प्रभू म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापास अनेक वर्षे इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकातसुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता, परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्मांचा नाश करीत आहे, तुझ्या शूद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे। तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तू आपल्या शूद्र विद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिला आहेस। त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील, नंतर निशेष होईल। श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगारप्पा आणि शंकरभट्टाची भेट झाली आणि त्यांच्या पापांची निवृत्ती झाली। ही घटना घडली त्यावेळी प्रभू केवळ 8 वर्षाचे होते। बंगारप्पासारख्या अतिदुष्ट व्यक्तीसुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या अनेक नरक यातनेपासून सुटका केली। त्यांच्या करुणामय दृष्टीला सीमाच नाही हेच खरे। श्री स्वामी समर्थ।